छत्रपती शिवराय हे केवळ राजे नव्हते ते द्रष्टे होते त्यांनी ज्या प्रकारची राज्य व्यवस्था त्या ठिकाणी घडवली ज्या राज्य व्यवस्थेमध्ये सर्वांना समान अधिकार होता कुठलाही भेद नव्हता आणि कोणालाही स्पेशल स्टेटस नव्हतं चूक करणाऱ्याला त्या ठिकाणी शिक्षा होती चांगलं वागणाऱ्याला प्रोत्साहन होत शेती कशी केली पाहिजे शेतकऱ्यांना कशा प्रकारे दुष्काळातून बाहेर काढलं पाहिजे जलसंवर्धन कसं केलं पाहिजे जंगल कशी वाचवली पाहिजे या प्रत्येक गोष्टीवर छत्रपती शिवाजी महाराजांची आज्ञावली ही आजही आपल्याला आश्चर्यचकित करून टाकते की त्यावेळी इतका पुढचा विचार महाराज कसं करू शकत होते आज आपण बघतोय त्यांचे किल्ले ज्या प्रकारे ते तयार केले अभेद्य अशा प्रकारचे किल्ले आणि त्यातनं त्यांनी स्वराज्याची स्थापना केली आणि सगळ्यात मोठी गोष्ट जर छत्रपती शिवरायांनी कुठली केली असेल अनेक वेळा एखादा राजा होतो तो राजा शौर्य गाजवतो पण त्या राजानंतर ते शौर्य संपत पण महाराजांनी प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये आणि मराठी माणसाच्याच नाही प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये एक वीरतेच बीजारोपण केलं त्यानंतर इंग्रज येत पर्यंत मराठा साम्राज्याला हिंदवी स्वराज्याला कोणी थांबवू शकलं नाही हे महाराजांनी केलं आणि आजही हा महाराष्ट्र धर्म हे हिंदवी स्वराज्य हे प्रत्येक मराठी माणसाच्या प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये जिवंत आहे आणि म्हणून साडेतीनशे वर्षानंतरही ज्यावेळी छत्रपती शिवरायांचा पुतळा मॉरिशसमध्ये उभा राहतो त्यावेळी ते त्याच्यासमोर साष्टांग दंडवत घालण्याकरता आम्ही सगळे या ठिकाणी एकत्रित येतो